ऑलिम्पिक वर्तुळाचा गो या हा पाठ आपण बघत आहोत मुलांनो आपण आता शेवटच्या भागाकडे जात आहोत एमिल झेटोपेक हा जेकोस्लावाकियाचा खेळाडू एकोणीसशे बावन्न साली त्याने हेल्सिंकीचे मैदान गाजवले तेथे त्याने पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्यांच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच पण त्याबरोबर जेकोस्लावाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला जेव्हा एखाद्या देशाचा खेळाडू खेळतो आणि त्याच्यामध्ये नवीन विक्रम करतो तेव्हा साहजिकच त्या खेळाडूमुळे सर्व त्या देशाचे नाव सर्वांच्या तोंडी येते आणि देशाची ओळख एक नव्याने देशाची ओळख होते तर हा जो आपला एमिल झेटोपेक खेळाडू आहे तर याच्यामुळे झेकोस्लाविक या देशाबद्दल सगळ्यांच्या मनात आदर निर्माण झाला कारण होताही तो तसाच कारण पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्यांच्या शर्यतीत त्याने नवीन विक्रम केले आणि म्हणून त्याला मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती पण मिळाली अशी प्रसिद्धी पण त्याला मिळालेली आपल्याला दिसते आहे पुढचा पॅरेग्राफ आफ्रिकेतील इथो इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली एवढे मोठे अंतर त्याने दोन तास पंधरा मिनिटात काटले आता हा जो इथिओपियाचा अबेबे बिकिला आहे यांनी ही जी स्पर्धा आहे एकोणीसशे साठच्या उन्हाळ्या ऑलिम्पिकमध्ये ही स्पर्धा त्यांनी जिंकली आणि नवीन विक्रम नोंदवलेला आहे फॅनी बेकर्स या स्त्री खेळाडूने तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिकचे मैदान दनानून सोडले शंभर व दोनशे मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आता ही जी हॅ फॅनी बेकर्स आहे तर ही जी आहे की ही डच खेळाडू आहे आणि वयाच्या तिसाव्या वर्षी दोन मुलांची माता असूनही तिने एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदकं मिळवलेली आहेत तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत की भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते तर हे जे ध्यानचंद यांचा जो जन्मदिवस आहे हा आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो तर ध्यानचंद कोणाला माहीत नाही असं होऊ शकत नाही ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व वा प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात तर त्याच्या शेजारीच शुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते अंधकार म्हणजे अंधार घालवणारी आणि डौलाने म्हणजे आयटी फडकत असणार असतो आता आपण पाहिलं होतं मुलानं की ग्राउंडवर जेव्हा आपल्याला लेखकांनी ग्राउंडचं वर्णन केलेलं होतं मैदानाचं वर्णन केलेलं होतं तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ध्वज कसा आहे त्याच्यावर पाच वर्तुळ आहेत या पाच वर्तुळांचा पण अर्थ आपण पाहिलेलाच होता तर त्याच्या मागचं कारण हे आहे की खेळाडूंना सतत त्यांचा तेंस पराग त्यांचा पराक्रम त्यांचा प्रयत्नवाद याचा संदेश त्याच्यासाठी उत्तेजन देणार देण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात की त्यांच्या त्याच्यातून एक प्रकारची प्रेरणा मिळावी आणि महत्त्वाचं म्हणजे की समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश की आपण सर्व समान आहोत सर्व देश समान आहेत आणि आपण सगळे अगदी एकोप्याने हे खेळ खेळतो आहे खेळातच नाही तर सगळीचकडे ही समता ही विश्वबंधुत्वता दिसायला हवी आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे की शेजारीत शुद्र विचारांचा म्हणजे वाईट विचार जरी तुमच्या मनात आले तर हे तुम्हाला घालवणारी ज्योत तेवत असते यातून आपल्याला लेखकांना हे सांगायचं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्याला इथे त्या ज्योतीचा अर्थ आणि झेंडा जो आहे आपण जे आपलं ध्येय आहे हे आपल्याला इथे दिसून येतं तर अशा प्रकारे हा पाठ आपण पाहिला आहे या पाठावर आधारित सर्व साध्याय आणि सर्व प्रश्नोत्तरं मी तुम्हाला देतेच आहे ते तुम्हाला वहीत लिहायची आहेत आणि आपली वही कंप्लीट ठेवायची आहे काही अडचण असल्यास काही शंका असल्यास तुम्ही डाऊट सेशनमध्ये विचारू शकता धन्यवाद